रविवारी पहाटे 5 वाजेच्या सुमारास अभिनेता सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट या त्याच्या निवासस्थानाबाहेर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. 2 आतंकांकडून 4 राऊंड फायर झाल्याची माहिती समोर आली आहे. वांद्रे पोलीस गुन्हे शाखा आणि पोलिसांच्या विविध टीम सध्या घटनास्थळी तपास करत आहेत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त डोंबिवलीमध्ये स्वर्गीय इंदिरा गांधी चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ उत्साहामध्ये जयंती उत्सव हा साजरा केला गेला. महामानवाला मानवंदना देण्यात आली. बुद्धवंदना घेऊन त्याचप्रमाणे फटाक्याची आतषबाजी करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन केलं गेलं. इराण आणि इस्रायल यांच्यातील तणाव वाढला असून इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सनं शनिवारी संयुक्त अरब अमिरातीहून भारताकडे येणाऱ्या एका मालवाहू जहाजाचा ताबा घेतला. हे जहाज इस्रायलशी संबंधित असून हेलिकॉप्टरच्या मदतीनं कमांडो जहाजावर उतरले. या जहाजातील 17 कर्मचारी भारतीय असून त्यांच्या सुटकेसाठी भारत सरकारनं प्रयत्न सुरू केले आहेत. विदर्भामध्ये अजूनही अवकाळी पावसाचं थैमान सुरूच आहे. आठवड्याच्या सुरुवातीला वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीनं हजारो हेक्टरवर पिकांची नासाडी झाली आहे. शनिवारी पहाटे नागपूरसह अमरावती यवतमाळ जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. शनिवारी पहाटेच्या सुमारास शहरात ढगांचा गडगडाट सुरू झाला आणि थोड्याच वेळात विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. मनमाड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्तानं मध्यरात्री 12 वाजता फटाक्याची आतषबाजी करत भीमसैनिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला क्रेनच्या सहाय्यानं हार अर्पण केला गेला. याप्रसंगी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष विशाल अहिरे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं देशभर त्यांना अभिवादन केलं जात आहे. मूळचे परभणी जिल्ह्यातील आणि सध्या अहमदनगर येथे काम करत असलेले कला शिक्षक प्रमोद उबाळे यांनी काड्या आणि कार्डबोर्डचा वापर करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 3D कलाकृती साकारत त्यांना अनोखं अभिवादन केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं केक कापून वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रात्री 12 वाजता मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतषबाजी केली गेली. संसद भवनची प्रतिमा उभारत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं गेलं. यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला गेला. मुंबईसह राज्यभरातील कमाल तापमानाच्या पाऱ्यात चढ उतार हे नोंदवलं जात आहेत. बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. यामुळे तापमानात किंचित घट झाली आहे. मध्य महाराष्ट्रातील कमाल तापमान हे 38 अंशावर असून पुढील 3 दिवस मुंबई महानगर प्रदेश ठाणे नवी मुंबई रायगडमधील काही परिसरामध्ये कमाल तापमान हे 39 ते 40 अंशाच्या आसपास नोंदवण्यात जाण्याची शक्यता आहे. सलग 6व्या दिवशी अवकाळी पावसानं झोडपून काढल्या. विदर्भात मंगळवार ते गुरुवार या 3 दिवसात तब्बल 7,500 हेक्टरवर पिकांचं नुकसान झालंय. तसंच सर्वाधिक 4,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान एकट्या जळगाव जिल्ह्यात झाल्याचा अंदाज आहे. रविवारी सुद्धा विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार विद्यार्थ्यांना नव्या पद्धतीनं शिक्षण देण्यासोबतच नवनेतृत्व घडवण्यासाठी प्रेरणा उत्सव राबवला जाणार आहे. या उपक्रमासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं सयाजीराव गायकवाड यांनी स्थापन केलेल्या व्हर्नॅक्युलर शाळेची निवड केली आहे. येथे देशभरातील विद्यार्थ्यांना आठवडाभर प्रशिक्षण देऊन त्यांच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात शिक्षणाचे नवे वारे हे पोहोचवले जाणार आहेत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त त्यांचा जयंती उत्सव समितीच्या वतीने 14 एप्रिल रोजी रात्री 12 वाजता केक कापून आतषबाजी करून जयंती उत्सव सोहळा हा साजरा केलाय. यावेळेस शेकडो अनुयायी मध्यरात्री उपस्थित होते. चांदवड पोलिसात आठवड्याभरापूर्वी पोलीस निरीक्षक असल्याचे भासवत दोघा बामट्यांनी 70 वर्षीय वृद्धास
55,000 रुपयाला लुटले. या घटनेस आठवडा उलटत नाही तोच एका अज्ञात तोतयाना तहसीलदार असल्याचं भासवत भांड्याच्या दुकानातून भांडे आणि 10,000 रोख असा एकूण 60 ते 70,000 मुद्देमाल हा घेऊन पोबारा केला आहे.